जे शब्द वापरले होते त्याच्या विरोधात नियम 57 ची नोटीस आम्ही दिली होती। हा 57 चा विषय कसा होतो हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सांगितलं की तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीर जनन ते मरण असं म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कालकोठरीमध्ये 12 वर्ष कोलूला बैलाप्रमाणे झोपलेले आणि अनन्वित अत्याचार सहन करणारे सावरकर आणि त्यांचा अपमान होतो। मला आश्चर्य वाटलं की सावरकरांबद्दलचे उद्गार हे सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारला की आम्ही स्वतंत्र भारताच्या विधानसभेमध्ये आहोत की ब्रिटिशांच्या विधानसभेमध्ये आहोत? ब्रिटिशांच्या विधानसभेमध्ये सावरकरांवर बोलण्यावर बंदी असू शकते, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सावरकरांबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल उद्गार काढले म्हणून ते उद्गार जर सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकले जात असतील तर खऱ्या अर्थानं यापेक्षा दुर्दैवी काही नाही। सदस्य हे शांतपणे बसले होते आणि त्यांनी सावरकरांवरचे उद्गार कामकाजातनं काढू नका अशा प्रकारचा शब्द देखील उच्चारला नाही। खरं म्हणजे जर सत्तेची लाचारी ही सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल तर अशी लाचारी काय कामाची हा आमचा सवाल आहे। आणि सावरकरांबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बोलण्यापासनं आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही।